तिजोरी आपल्याच हाती आहे या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावरून आता चांगलाच वाद पेटलाय. संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र डागले. निधीच्या नावाखाली राज्यात हजारो कोटींचा घोटाळा सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर निधी वाटपात तीनही पक्ष हावरटपणा करत ओरबाडताय असा आरोप विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केलाय. तर महाविकास आघाडीच्या काळात निधी वाटपात भेदभाव झाल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. अर्थात प्रस्ताव आल्यानंतर तो जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे येईल. त्यांना मी सांगेन की देवेंद्रजी आम्हाला ती कामं लवकर करून पाहिजेत, तुम्ही फक्त मंजुरी द्या, मी निधी देण्याचं काम करतो, कारण सुदैवाने तिजोरी आपल्या हातामध्ये. पक्ष फोडणारे बेमान लोकांना तुम्ही निधी देता आणि जे प्रामाणिकपणे एका विचाराशी धरून काम करतायत आपापल्या मतदार त्यांनाही लोकांनी निवडून दिलंय, त्यांनाही विकासाचा अधिकार आहे. त्यांच्या मतदारसंघात रस्ते, शिक्षण, पाणी, आरोग्य या व्यवस्था त्यांना पूर्ण करायच्या आहेत. तुम्ही त्यांना निधी देत नाही. निधी हवा असेल तर आमच्या गटात या हे सांगताय तुम्ही काय म्हणून? आणि मला धमक्या देऊ नका. बरं का, मी डरपोक नाही आहे, गुडघे टेकणारा माणूस नाही आहे. मी एजन्सीला घाबरून मी पळपुटा नाही आहे म्हणावं. हा, उपमुख्यमंत्री हे आता आणि माझ्या नादा लागल ना तर अंगावरती कपडे राहणार नाहीत त्यांच्या. मला धमक्या देऊ नका अजिबात. 14-19 आमचं सरकार, आम्ही नाही तो भेदभाव केला. खर तर ज्यांचं ज्यांचं सरकार असतं त्यांच्या यांच्या काळामध्ये काही झुक्तमाप मिळतं आणि त्याचं न्यायपूर्ण आहे. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काय झालं? निर्णय झाला होता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, लिखित निर्णय झाला, अलिखित निर्णय झाले, दोन्ही निर्णय झाले की भाजपाच्या आमदाराला शून्य ठेवायचं. आणि 2.5 वर्ष भाजपाच्या 106 आमदाराला एकही पैसा दिला नाही, अपक्ष 8 आमदाराला एकही पैसा दिला नाही. हे सरकार फडणवीस शिंदे सरकार आलं त्यावेळेस आमच्या सर्व आमदारांच्या जे बजेटमध्ये कामं होती त्याला स्थगिती होती. आता सर्व अजितदादांच्या सर्व त्यांच्याबरोबर असले नसल्याची राष्ट्रवादीच्या सर्व लोकांची स्थगिती उठलेली आहे. केवळ आणि केवळ आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेले 16-17 लोक आणि आमचे सर्व लोक एवढीच एक स्थगिती राहिलेली आहे. आता हे निधीचं जे समांतर वाटप व्हायला पाहिजे वगैरे तर ते तीन पक्ष त्यामध्ये तीनही पक्षाचे लोक सगळा हावरटपणा निधीसाठी करतायत. त्यातून जो जो वाटायला जेवढं मिळेल तेवढं ओरबडण्याचं काम सुरू आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.